हॅलो एवरीवन, अन्योंग सेयो, नमस्कार. माझा लास्ट व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, ज्यामध्ये मी तुम्हाला सुंदर असा पॅलेस दाखवला. आत्ता मी त्या पॅलेसच्या समोरच उभी आहे, पॅलेसच्या मेन गेट जो आहे त्याच्यासमोर उभी आहे. तर त्या पॅलेसमध्ये बरेच राजे महाराजे राहिलेत, पण कोरियन हिस्ट्रीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट राजा जे होते ते होते किंग सेजोंग, आणि त्यांची खूप मोठी मूर्ती या पॅलेसच्या समोरच आहे. ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे, आणि आजूबाजूला बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्वांगवाहुंग स्क्वेअरला, आणि हा जो स्पॉट आहे तो के ड्रामाचे जे फॅन्स आहेत त्यांना नक्कीच माहीत असेल. आणि माझ्या मागे तुम्हाला दिसतंय हे किंग सेजोंग राजाची मूर्ती आहे. हे कोरियन राजा होते अर्थात. आणि हा स्पॉट बऱ्याच के ड्रामा फॅन्सला माहीत असेल. एवढे सगळे कोरियन मी पहिल्यांदाच एकत्र बघते, आणि खरंच कोरियाला आल्यासारखं वाटतंय. आता बाहेर जी आपण मूर्ती पाहिली किंग सेजोंग राजांची, त्या मूर्तीच्या खाली एक म्युझियम आहे. किंग सेजोंग राजांची हिस्ट्री आहे, तर तेच बघायला मी इथे चालली आहे. आणि मला खरंच वाटलं नव्हतं या एवढ्या मोठ्या मूर्तीच्या खाली एक म्युझियम आहे. किंग सेजोंग हे कोरियाचे वन ऑफ द ग्रेटेस्ट लीडर होते, नेता होते, आणि त्यांचा कोरियन हिस्ट्रीमध्ये खूप मोठा मोलाचा वाटा आहे. ते जोसेन डायनॅस्टीचे, जोसेन घराण्याचे, राजवंशाचे चौथे राजा होते. आणि या स्क्रीनवर आपल्याला जे QR कोड दिसतात ते स्कॅन केल्यानंतर ॲनिमेशन फॉर्ममध्ये, व्हिडिओज फॉर्ममध्ये पूर्ण हिस्ट्री दिसते, आणि ऑडिओही ऐकायला मिळतात. तर मला हे खूप जास्त इंटरेस्टिंग वाटलं. आणि इथे तर स्क्रीनच लावली आहे, TV लावला आहे ज्यावर हिस्ट्री दाखवत आहे. तर मला ही गोष्ट इतकी आवडली की यंग जनरेशनला ज्या पद्धतीने गोष्टी कळतात तसं हिस्ट्री दाखवण्याचा त्यांनी इतका सुंदर प्रयत्न केला आहे. आणि हे म्युझियम बघून मला इतकं सरप्रायझिंग वाटत होतं, आणि इतकं छान वाटत होतं की आपल्याकडे जी काही टेक्नॉलॉजी आहे त्याचा पुरेपूर या लोकांनी वापर केला हिस्ट्री रिप्रेझेंट करण्यासाठी. आणि या स्क्रीनवर आपल्याला जे दिसत आहे ते इतिहासातल्या वेगवेगळ्या इम्पॉर्टंट घडामोडी आहेत. आणि या स्क्रीनवर फोटोजसुद्धा आहेत जे काही इन्व्हेन्शन कोरियामध्ये झाले. या म्युझियममध्ये लायब्ररीसुद्धा आहे बरं का. तर इथे बेसिकली हंगुल जी कोरियन लँग्वेज आहे त्याची पुस्तकं आहे. तुम्हाला माहिती आहे का कोरियन लँग्वेज ही या सेजोंग राजांनी बनवलेली भाषा आहे. सो आधी कोरियामध्ये चायनीज भाषा बोलली जायची, त्यानंतर किंग सेजोंग यांनी कोरियन लँग्वेज बनवली. आणि हे जे पुस्तक आहे हे हंगुल म्हणजेच कोरियन भाषेत लिहिलेलं सर्वात पहिले पुस्तक आहे, जे 1445 आहे. इथे या ज्या स्क्रीन्स लावल्यात ना त्या इतक्या इंटरेस्टिंग आहे. त्यामध्ये तुम्ही ज्या काही इम्पॉर्टंट ग्रीटिंग्स असतात जसं हाय, हॅलो, थँक्यू, हे तुम्ही तिथे टाकलं तर त्याचं कोरियनमध्ये काय ट्रान्सलेशन असतं हे या स्क्रीनवर दिसतंय. आणि हे कोरियामध्ये इन्व्हेंट झालेलं सनडायल आहे, म्हणजेच सूर्याच्या सावलीवरून वेळ दाखवणारे घड्याळ जे इथले पूर्वज वापरत होते. इकडे हे ॲरो मशीन आहे जे युद्धामध्ये वापरले जायचे. आणि इकडे हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, वाद्य आहेत जे या राजांच्या कारकिर्दीमध्ये इन्व्हेंट झाले, बनवले गेले. या स्क्रीनवर सगळ्या इन्स्ट्रुमेंट्सची माहिती आहे. एक एक बटन प्रेस केल्यानंतर आपल्याला ऑडिओही ऐकायला येतो या इन्फॉर्मेशनचा.
आणि इथे या स्क्रीनवर तर आपण हे वाद्य वाजवून बघू शकतो, अर्थात डिजिटली. आणि इथे हा परफॉर्मन्स पण आपल्याला दिसतोय, किती कमाल बनवलाय ना हे. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की सेजॉंग राजांनी कोरियन भाषा बनवली आहे, तर ती कशी बनवली, काय काय त्यांचे चॅलेंजेस होते ते इथे दाखवलेलं आहे. आणि हेही खूप सुंदर बनवलेलं आहे. मी ही जहाजाची रेप्लिका बघून मी सगळ्यात जास्त सरप्राईज झाले. अख्खी जहाजाची रेप्लिका त्यांनी या म्युझियममध्ये बनवली आहे, कसं काय सुचलं असेल खरंच. तर या राजांच्या राज्यामध्ये जी नेव्ही होती त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या शिप वापरायचे. तर मला पहिले वाटलं की हे फक्त बाहेरनंच त्यांनी तसं बनवलं आहे, पण तसं नाही आहे. त्यांनी आतसुद्धा ज्या काही गोष्टी शिपमध्ये असायच्या त्याचंही रेप्लिका बनवलं आहे. आम्ही आत्ताच हे सगळं म्युझियम बघून आलो आणि तुम्हाला मी दाखवते आम्ही कुठून गेलेलो आणि कुठून निघालो बाहेर. या राजांच्या स्टॅच्यूच्या खालून आम्ही गेलेलो, तिथून एंट्रान्स होती. आणि आम्ही बाहेर जिथून निघालो ते हे आहे इथे. सोन सिटीमधला फेमस असा एरिया आहे आणि संध्याकाळच्या वेळेला इतका सुंदर नजारा आहे, म्हणजे मिक्सचर ऑफ एव्हरीथिंग. इकडे छान छान असे डिस्प्ले लावले आहेत. आणि आत्ताच आम्ही खूप सुंदर असं हिस्टोरिकल म्युझियम बघून आलो. रोडच्या खाली एवढं मोठं म्युझियम असेल हे वाटलंच नव्हतं. स्टारबक्स हे बघा, कोरियामध्ये एवढे मोठे स्टारबक्स आहे. वाव, हे लोक के ड्रामाज बघतात, के ड्रामाजचे फॅन आहे. ते जे ठिकाण आहे ते लगेच ओळखतील. तुम्ही जर नेटफ्लिक्सवरची द किंग ही सिरीज बघितली असेल, म्हणजे मी तर पाहिजे, माझी फेवरेट सिरीज आहे सो फार. सो त्या सिरीजमध्ये राजा जेव्हा व्हाईट घोड्यावर बसून येतो आणि त्याच्या हिरोईनला भेटतो, तो हाच एरिया आहे. आणि हे बघा, आपला नेटफ्लिक्स सिरीजचा हिरो आणि हिरोईन जेव्हा पहिल्यांदा भेटतात ते या ठिकाणी भेटतात. आणि हा तो एरिया आहे आणि खरंच खूप भारी वाटतं इथे. आणि अजून सिरीजचं इथे शूटिंग झालं असेल तर माहीत नाही, कुठल्या कुठल्या सिरीजचं अजून इथे शूटिंग झालेलं आहे हे मला तुम्ही कमेंट्समध्ये कळवा. ही जे प्लेस आहे ते खूप जास्त फेमस आहे. फिरून झाल्यानंतर आम्ही एका व्हिगन कोरियन रेस्टॉरंटमध्ये गेलो. इथे आम्ही डम्पलिंग्स, बिबिंबाप आणि व्हिगन फ्राईड चिकन असं या तीन डिश मागवल्या. आणि बाकी ज्या डिश तुम्हाला दिसत आहेत त्या इथे फ्री मिळतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.